आपण असमपृष्ठ रज्जू प्राण्यांचा संघ कंटक चर्मी म्हणजे फायलम इकायनोडर्माटा, कंटक म्हणजे काटे आणि चर्म म्हणजे चामडी, म्हणजे त्वचेवर चामडीवर काटे असणारा संघ, इकायनो काटे, डर्मा म्हणजे स्किन, स्किनवरती त्वचेवरती काटे असणारा संघ, या संघाला आपण कंटक चर्मी संघ असे म्हणतो। हा या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे या संघातील प्राणी फक्त आणि फक्त समुद्रामध्येच आढळतात। यांचं शरीर हे त्रिस्तरीय देहागुह युक्त असून यांच्या शरीरावरती कॅल्शियम युक्त कंकाल असतं किंवा पट्टिकांचं यांचं शरीराचं आवरण बनलेलं असतं। हे प्राणी प्रामुख्याने पंच आर्य सममित असतात आणि डिंब अवस्थेत द्विपार्श्व सममित असतात। उदाहरणार्थ समुद्रामध्ये आढळणारा तारा मासा, सी अर्चिन, सी कुकुंबर हे प्राणी, यांचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर हे एक लिंगी असतात, म्हणजेच यांचं नर आणि मादी हे वेगवेगळे असतात। यांच्या शरीरावरती आपण आधीच पाहिलं की काटे असतात। यांची पुनरुत्पादन क्षमता खूप चांगली असते। यांच्या शरीरावर जे नलिका पाद असतात त्या नलिका पादच्या मार्फत ते प्रचलन करतात आणि त्यामार्फतच आपलं अन्न सुद्धा मिळवतात। त्याचं उदाहरण तारा मासा।